कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा, स्त्रीचा सम्मान करणाऱ्या महाराष्ट्र देशा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र देशा, ज्यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासमोर एक परस्त्रीला नजराणा म्हणून पेश केलं गेलं, सादर केलं गेलं, त्यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी म्हटलेले जे ऐतिहासिक उद्गार आहेत ते आम्हा सर्व मानवांसाठी एक आदर्श आहे. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीसुद्धा झालो असतो सुंदर, वदले शिवछत्रपती, वदले शिवछत्रपती. अशी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. दळगाव जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये प्रथमच एक महिला राष्ट्रपती बनली आणि उभ्या जगाला दळगाव एक आदर्श निर्माण केला, मात्र दुर्दैवाने आज सांगावं लागतं की दळगाव जिल्ह्यामधलं जे राजकारण आणि समाजकारण मागच्या 15 दिवसामध्ये ढवळून निघालेलं आहे ते वास्तविक दुर्दैवी आहे. सुरुवातीला हनी ट्रॅप, नंतर मनी ट्रॅप, आणि कदाचित आता हे सनी ट्रॅपपर्यंत हे असं फनी प्रकरण जाईल असं दुर्दैवाने सांगावं लागतं आहे. आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये कल्पनाताई पाटील, महिला आघाडी अध्यक्ष राष्ट्रवादी, यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अलीकडेच त्यांच्यावर जे लागलेले अप्रत्यक्षरित्या जे आरोप होते त्यांचं त्यांनी खंडन केलेलं आहे आणि काही सूचक इशारेसुद्धा त्यांनी केलेले आहेत की या संपूर्ण प्रकरणामध्ये बोलविता धनी कोण असेल. आपल्यासोबत आहेत कल्पनाताई. ताई, इंडिया 365 या वृत्तवाहिनीमध्ये आपलं प्रथमतः स्वागत. आपणास ताई विचारावं असं लागतं आहे की ज्यावेळी शरद पवार साहेब एखाद्या कार्यक्रमाला जातात आणि तिथं महिला उपस्थित असल्यात तर पवारसाहेब सूचना करतात की पहिले महिलांना जाऊ द्या, नंतर माझे पुरुष कार्यकर्ते जातील. इतकी सुंदर आणि महान परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, मात्र खेदानं नमूद करावं असं वाटतं की मागच्या एक महिना दोन महिन्यापासून जे काही प्रकरणं चाललेली आहेत त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी प्रतिमेचे थोडासा धक्का लागलेला आहे. आपण काय म्हणाल आणि जे अप्रत्यक्ष आरोप आपणावर झालेले आहेत, जे दर्शक आहेत दळगावकर त्यांना माहीत आहेत की कल्पनाताई म्हणजे अभिषेक पाटील यांच्या मातोश्री आहेत, आणि अलीकडे जे आरोप अप्रत्यक्षरित्या झालेत त्या संदर्भात आपण काय बोलाल? मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ज्या राष्ट्रवादी पक्षात आम्ही काम करतो त्या राष्ट्रवादी पक्षाचे माननीय पवारसाहेब आहेत हे सुसंस्कृतपणाचा एक ब्रँड आहे. जे कल्चर कसं असावं, स्त्रियांविषयी आदर कसा असावा, त्याचा अतिशय आम्हाला अभिमान आहे की आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतो. साहेब केव्हा पण येतात, जळगावमध्ये सुद्धा आले तरी आम्ही जेव्हा महिला मागे असतो तेव्हा अक्षरशः ते हात लावून पुढे महिलांना जाऊ देतात आणि सन्मानाने ती महिला बसल्याशिवाय स्वतः कुठल्याही पुरुष पदाधिकाऱ्याला बसू देत नाही. इतका सन्मान देणारा हा जगाचा जागतिक नेता किंवा आमचं आराध्य दैवत की महाराष्ट्र साहेब आमचे, इतका सन्मान देणारा हा नेता म्हणून आम्ही आज पक्षात अनेक महिला पदाधिकारी महत्त्वाच्या पदावर काम करीत आहोत. पण गेल्या ज्या 15 दिवसात जे तुम्ही राजकारण बघतात, हनी ट्रॅप मनी ट्रॅप तुम्ही म्हणत आहेत त्याप्रमाणे, पण राजकारण किती खालच्या थरालाच गेलेलं आहे. राजकारण करावं माणसाने, राजकारण करावं, विकासाचं करावं, ध्येयाचं करावं, बुद्धीचं करावं, पण ही जे घाणेरे प्रकार आहे की एखाद्याला संपवायचं, आयुष्यातनं उद्ध्वस्त करायचं आणि त्यासाठी महिलांच्या मागून वार करायचे, महिलांवर वार करायचे, हे कुठेतरी आम्ही मान्य करणार नाही. आम्ही महिला पदाधिकारी म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स घेऊ की आत्तापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आत्ता सहन करणार नाही, कारण आम्ही 50% आहोत. आम्हाला मतदानाचा तेवढाच अधिकार आहे जेवढा तुम्हाला पण आहे. आणि नुकतंच नवरात्र पण झाली, जे नऊ चैत्यांना ज्या 9 दिवसात आमच्याकडे असतं, आम्ही उपवास करतो, आमच्या महिलांमध्ये जी शक्ती आहे, ज्या महिलांची पूजा केली जाते भारत देशामध्ये, भारतेला म्हणजे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की जगातमध्ये भारतेला भारत माता म्हटले गेलेलं आहे. म्हणजे एका महिलेचा, मातेचा दर्जा ज्या भारताला दिला आहे, त्या भारतात, ज्या शिवाजी महाराज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, जिथे स्त्रियांचा जर अनादर झाला तर हात कापायचे किंवा पाय कापायचे किंवा बळी द्यायची जी प्रथा होती त्या महाराष्ट्रात असे घाणेरे प्रकार घडतात आहे. तर आम्ही जिजाऊच्या लेकी आणि सावित्री लेकी काही हातात बांगड्या नुसत्या ह्याच्यासाठी नाही भरल्या आहेत, आम्ही त्यांना दाखवून देऊ की आमच्या बांगड्या कसं काम करतात. एका कवीनं सुंदर अशा 4 ओळी म्हटलेल्या आहेत की कोमल है कमजोर नाही, शक्ति का नाम ही नारी है. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, और सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. आप लोगों को बताना चाहूँगा कि कल्पना पाटिल और उनकी जो, मैं चाहूँगा कि कैमरामैन हमारे मित्र जुगल पैन करें. यहाँ पर बड़ी संख्या में महिला पदाधिकारी बैठी हुई राष्ट्रवादी की, और इनका कहना है कि आज ये राष्ट्रवादी की महिला के रूप में नहीं, सर्वसामान्य महिलाओं के रूप में यहाँ पर आई है. तो बड़ी संख्या में यहाँ पर महिला बैठी है, उनका हम निश्चित रूप से सम्मान करते हैं, आदर करते हैं. और आप लोगों ने जो कहा है कि चंद ही दिनों में, अगले 2 दिनों में एक बड़ा गौप्य स्पोर्ट होगा जो जलगांव के राजकारण के अंदर बड़ा ही नाट्यमय होगा, एक उसका आप